खडकलाट येथे भर चौकात जीवघेणा खड्डा दुरुस्तीसाठी रक्कम घेऊनही ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष गेल्या दीड महिन्यापूर्वी जिओ कंपनीची केबल भूमिगत चर काढून घालत असताना येथील भर ऐतिहासिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात खडकलाट गळतगा मार्गावर भले मोठे व साडेतीन फूट खोलीचे भगदाड पडले आहे मात्र याकडील येथील ग्रामपंचायतीचे साप दुर्लक्ष केल्याने येथील ग्रामपंचायत सदस्य वाहनधारक व नागरिकातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे खडकलाडसह तपकारवाडी मनोचवाडी चिक्कलवाळ रामपूर बाळोबा माळापर्यंत सुस्थितीत असलेल्या डांबरी रस्त्याच्या एका बाजूला अडीच तीन फूट चर खोदून जिओ दूरसंचार कंपनीकडून ओ एफ सी केबल घालण्यात आली आहे चर खोदून केबल घालण्याच्या कामामुळे सुस्थितीत असलेला खडकलाट ग्रामपंचायत क्षेत्रातील सुमारे पंधरा किलोमीटरच्या एका बाजूचा डांबरी रस्त्याचे मोठे नुकसान झाले परिणामी या कामास येथील ग्रामपंचायत प्रशासनाने आक्षेप घेतल्याने जिओ कंपनीकडून केबल घालण्याचे काम घेतलेले ठेकेदाराकडून चरीमुळे झालेल्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी नियमानुसार भरपाईची रक्कम रितसर ग्रामपंचायतीला देण्यात आलेले आहे यानुसार येथील ग्रामपंचायतीने चरीमुळे बाद झालेल्या रस्त्याचे चांगल्या पद्धतीने डांबरीकरण न करता केवळ डागडुगी केलेली आहे त्यातच गेल्या महिन्यापासून केबल घातलेले चोरीच्या ठिकाणी भर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात खडकलाट गळतगा बस रहदारीच्या मार्गावरच भले मोठे भगदाड पडले आहे मोटरसायकल मोठी वाहने ट्रक ट्रॅक्टर व पादचारी यांच्यासाठी हा खड्डा जीव घेणार ठरत आहे अनावदानाने वाहन चालवताना वाहने भगदाडात अडकून अपघाताचे प्रकार वाढत असतानाही येथील ग्रामपंचायतीने केवळ दगड व पेवर घालून नाकर्तेपणा दाखवून साफ दुर्लक्ष केले आहे ग्रामपंचायत सदस्यांनी यासाठी इशारा दिला आहे भर चौकात पडलेले हे भगदाड मोजवावे वाहनधारक व नागरिकांच्या जीवाशी खेळू नये तात्काळ हा खड्डा मोजवावा याबद्दल गेल्या दहा बारा दिवसापासून येथील ग्रामपंचायत सदस्य व नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनाला निर्वाणीचा इशारा दिलेला आहे असे असताना येथील ग्रामपंचायत प्रशासन जिओ कंपनीकडून रस्ता दुरुस्तीसाठी मोठी रक्कम घेऊनही सदर भगदाड मोजवण्याकडे दुर्लक्ष करीत आहे भगदाड मोजवणे व दुरुस्ती याबद्दल केबल घालण्याचे काम घेतलेले ठेकेदाराला याबद्दल विचारणा केल्यावर आपण यासाठी रेतसर रक्कम चर काढते वेळीच ग्रामपंचायतला दिल्याचे सांगून आपली जबाबदारी झटकत असल्याचे सांगत आहे परिणामी या भगदानामुळे मोठे अपघात घडून दुर्घटना घडण्यापूर्वी ग्रामपंचायतीने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थांच्यातून होत आहे